विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक होती समय या इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठाचा परिचय करून घेणार आहोत. लेखक उत्तम कांबळे यांनी या पाठामध्ये एक व्रतस्थ समाजसेविका अनुताई वाघ यांच्या जीवन कार्याचा परिचय आपल्याला करून दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण शहरात राहतो, पण शहरी जीवन वेगळं आणि ग्रामीण जीवन वेगळं. आणि यातल्या यात आणखी जे खडतर असं जीवन जगणारे लोक आहेत की जे रानावनात राहतात, आदिवासी भागात राहतात, अशा आदिवासी लोकांच्या जीवन कार्याचा परिचय या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचा आहे की ज्या आदिवासी लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचं कार्य अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. आदिवासींचं जीवन, त्यांच्या समस्या, त्यांच्यातील अज्ञान, त्यांच्यातील निरक्षरता, या सर्व गोष्टींनी पीडित असलेला हा जो काही समाज आहे, या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं कार्य, त्यांना शिक्षण देण्याचं कार्य या व्रतस्थ अशा समाजसेविकेने अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. काही माणसं वादळ पचवतात, वादळ झेलतात आणि पुढे त्या वादळाचं विशाल स्वरूप धारण करतात. काही माणसं या वादळामुळे कोलमडून पडतात, काही माणसं या वादळांना आपल्या जीवनाचा एक भाग बनवण्याचं कार्य करत असतात. आयुष्यभर आदिवासी लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचं कार्य करणाऱ्या महान अशा अनुताई वाघ यांच्या जीवन कार्याचा परिचय आपल्याला करायचा आहे. कोज डहाणू जवळील कोजबाडीच्या टेकडीवर त्यांनी हे महान असं कार्य केलेलं आहे. त्यांच्या या महान कार्यामुळे त्या ठिकाणी आदिवासींच्या जीवनामध्ये प्रकाश आलेला आहे. आणि अशाच या अनुताई वाघ यांच्या जीवनाविषयी आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत.